मी कुणासाठी आग्रही नाही. मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतो आहे, आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटाएवढे आम्हाला पण जागा द्याव्या, ही एकच मागणी केलेली आहे. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही. तर मी मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू, आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि आम्ही सगळे एकत्र करून ठरू. त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, नगरविकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडकोमध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी. त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. बाकी कुठलंही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काहीही नव्हतं. चाललंय, माझी पण त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादीने द्यायची, त्याने द्यायची, आणि द्यायची, सगळ्याचा उलगडा जे आहे एक दोन दिवसात होईल. आता आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल. परंतु आपण पाहिलं असेल मागच्या एक दोन दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये, प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आम्ही केलेली आहे. ते आम्हाला घराव चिन्ह वगैरे मिळालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो मायनात जो आहे वाचलेला आहे. तर म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे. आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील. काय मनसेमुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही. मनसेमुळे महायुतीची निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे एवढंच मी सांगतो. आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत. आणि फक्त असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे, त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही. वरच्या पातळीवर ते चर्चा करतात, मी कसं त्याच्यावर बोलू. त्यांच्यामुळे तेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही. आता असे अनेक गोष्टी ज्या आहेत आपणच सुचवत असतो मीडियामधून, हा मागतो जागा, तो मागतो जागा, हा नाराज आहे, तो नाराज, याला मिळालंच आहे, आता होणारच आहे. हे सगळं आपणच सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात कित्येक वेळा ते आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात. काही गोष्टी ज्या आहेत ह्या टिकून जीवन जीवन जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो, त्यांना मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो, ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात. एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजे हा सगळ्यांचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत. आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर सुधारणा पण करण्यात येते. अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सहयोग म्हणून काम केलेलं आहे. काय नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्त्व जे खातं आहे सगळं नगरविकास त्याच्यामध्ये अनेक काही खातं आहे, ह्या कामासाठी जावंच लागतं ना. सामाजिक न्याय असो त्यांच्याकडे जावंच लागतं. तर त्या दृष्टीने आम्ही गेलो. बाकी तिथं असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं, सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात, त्याला कसं काय देणार उत्तर देणार, असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल. आणि एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. म्हणून ते चालू आहे. त्याच्यात भांडणं आहे असं म्हणायचं काय कारण आहे. मतप्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणता येईल. हा परत एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्याकडे अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील कोण आहे ते. असंच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल. त्याला म्हणतो म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ती जागा सुटली का आम्हाला,
तोपर्यंत पुढचे काही चर्चा होत नाही. शिंदेगड आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे. आता ते काय एकमत झालेलं आहे, काय आहे, कुठे राग रुसवे आहेत, पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील कुठली जागा कुणाला जायची आहे, काय करायची त्या बाबतीत. आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सर्व नाशिकची जागा आम्हाला पाहिजे, काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे. मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ती लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची. हा सगळं जो आहे जसा बी जे पी जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोषवारा घेतो राष्ट्रवादी सुद्धा गोषवारा घेतो आणि नंतर जे आहे ते सगळे तिथे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बीजेपीचा ठरव, ते शिंदे शिवसेनेचा ठरव, ते अजित दादा पवार राष्ट्रवादीचा ठरव, त्याच्या पाठीमागे या तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत ते मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.